सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यानं शेतीमालाला उठाव नाही, याचा सर्वाधिक फटका हा फळबागांना बसलाय. ग्राहकच नसल्यानं शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी व्यापारी तयार नाही आहेत. मात्र अशाही परिस्थितीत सेलू तालुक्यातील धामणगाव इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकरी आप्पासाहेब डक यांनी बाजारपेठेची वाट न बघता थेट घरोघरी जाऊन द्राक्ष विक्रीचा निर्णय घेतला. त्यासाठी गावातीलच बेरोजगार युवकांना त्यांनी हाताशी घेतलं. त्यामुळे कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या युवकांना रोजगार देखील मिळाला आणि त्यांची द्राक्ष विक्री देखील झाली. पण मी त्यांना एकशी बोलून घेतलं आणि म्हणलो चल आपले काय करू, आपण अंगूरचे जे हे अंगूर आहेत ते आपण तुम्ही खेडेपाडून नेऊन विका. मग ते पूर्ण खूप तयार झाले आणि त्यांना प्रत्येक अंगूर हे मुलांना खेडोपाडी घेऊन गेले आणि विक्री केली. पण त्या विक्रीमध्ये त्यांना इतका चांगला प्रतिसाद मिळाला. खेडोपाडी गेल्यानंतर ते 10-15 मिनिटात अर्ध्या घंट्यातच कॅरेट घेऊन विकू लागले आणि त्यांच्यामुळे त्यांना 2 ते 3 हजार रुपये रोज पण रोजंदारी मिळत गेली. त्यामुळे त्यांचं जनजीवन पैसा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळत गेला. त्यामुळं पंचक्रोशीतून बरेच लोक युवक हे मार्ग स्वीकारून त्यांना अंगूर प्रत्येकजण घेऊन गेले